जे बिल्डर्स डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं। सावंतवाडीतल्या बलात्कार प्रकरणी आता सर्वच पक्षांमधून गृहराज्य मंत्री केसरकर यांच्यावर टीका होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पाहुयात काय म्हणाल्या चित्रा वाघ। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 तसेच त्याच्या परिसरात असणाऱ्या लॉजवर एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती जो सामूहिक बलात्कार झालाय ही गोष्ट अतिशय संतापजनक आणि हृदयाला वेदनादायी अशी ही गोष्ट आहे। या घटनांचं सत्र सतत वाढताना दिसतंय। या राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे स्वतःच्या मतदारसंघामध्ये ही घटना घडली। घटना कुठेही घडली असली तरी त्याचा निषेधच आहे, परंतु थोडी तरी नैतिकता जर शिल्लक असेल तर दीपक केसरकरांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। खरं तर राज्यामध्ये गृहमंत्री स्वतः जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबतचे दोन गृहराज्यमंत्री आहेत हे राज्यातल्या जनतेला माहीत नाही। अत्यंत निष्क्रिय असे हे गृहराज्यमंत्री दोघंही ज्या पद्धतीने काम करतायत, आज दिवसाला 12 महिला मुलींवर होणारा अत्याचार ही शर्मेची बाब आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचा अहवाल सांगतोय। आज ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या लॉजचा मालक सुद्धा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, त्यामुळे आमची मागणी आहे की ताबडतोबीने हे हॉटेल सीलवाईज झालं पाहिजे। या हॉटेलचा चालक मालक व्यवस्थापन यांच्यावरती सुद्धा कारवाई करायची गरज आहे। आणि जोपर्यंत ही विकृती जी वाढायचं काम राज्यामध्ये चाललं आहे देशामध्ये चाललं आहे, एका ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदीजी म्हणतात बेटी बचाव आणि त्याच पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात बेटी बघाव, आणि त्या विकृतावरती काहीच आज कारवाई राज्य सरकारने केली नाही। मला वाटतं या विकृतीमुळेच या विकृतांचं या सगळ्या गोष्टींमुळेच मनोबल कुठंतरी वाढताना दिसतंय आणि त्याच्यामुळे आमच्या महिला मुली याला बळी पडतात। याला जबाबदार कोण याचं उत्तर द्यावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमाने आम्ही या घटनेचा निषेध तर करतोच आहे।